ऋषि ब्रह्मयोग चैनल से नवीन वीडियो पाहण्यासाठी सब्सक्राइब करून बेल आयकनला क्लिक करा। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री परमात्मने नमः। मनोनी देहांतीची साखळी माझी आ काही चिन पडे, मी आपुलिया ते आपुलीकडे सुखेची आणी। म्हणून अशा माझ्या भक्तांना देहांत समयी मुळीच संकट बाधत नाही, त्या माझ्या जीवलगांना मी आपल्या स्वरूपाप्रत सहजच आणून पोहोचवतो। वरचील देहाची गवसणी फेडूनी, आहास अहंकाराची रज झाडूनी, शुद्ध वासना निवडूनी आपण पा मिळवी। त्यांच्यावर जे शरीराचं बाह्य कवच आहे ते काढून टाकून आणि खोट्या अहंभावाची धूळ झाडून शुद्ध वासनेला निर्लेप राखून त्यांना मी आपल्या स्वरूपामध्ये मिळवून घेतो। आणि भक्ता तरी देही विशेष एक वंकीचा ठाव नाही, मनवनी अव्यरू करिता काही वियोगायसा न वाटे। शिवाय अशा स्वरूपाच्या माझ्या भक्तांना ध्यासंबंधीचं जे ऐक्यपण आहे किंवा आपलेपणा आहे तो त्यांना फारसा वाटत नसल्यामुळे त्या देहाचा त्याग करताना त्यांना वियोगाचे सुद्धा फारसे दुःख होत नाही। ना तरी देहांतीची मिया यावे, मग आपण पे या ते न्यावे, हेही नाही जे स्वभावे ते आधीची मज विनली। किंवा देहपात झाल्यानंतर मी त्यांच्या जवळ यावं आणि त्यांना आत्मस्वरूपाला न्यावं हेही काही भक्तांच्या चित्तात नसते, कारण ते मुळातच देहधारी असताना ते माझ्या रूपामध्ये आधीच पूर्णपणे मिसळून गेलेले असतात। ये री शरीराची या सहलीली असते पण हे सावली, वाचून चंद्रिका ते ठेली चंद्रीची आहे। खरे पाहिले तर या जगामधील त्यांचं अस्तित्व म्हणजे त्यांचं असणं शरीर रूपी पाण्यातील केवळ परछायाच असते। पाण्यामध्ये प्रतिबिंबित झालेले चांदणे जसे ते पाणी नाहीच झालं म्हणजे केवळ चंद्रच सत्यत्वाने शिल्लक करतो, तसं हे शरीर रूपी पाणी वसरून नाहीच झालं म्हणजे ते सत्यत्वाने आत्मस्वरूपामध्येच असतात, म्हणजेच त्यांचं जगातलं अस्तित्व खरे नसून ते प्रतिबिंबासारखं असते आणि त्यांचे खरे स्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूपच होय। ऐसे जे नित्ययुक्त तयासी सुलभ मी सतत, म्हणून देहांती निश्चित मिजी होती। जे निरंतर मद्रूप झालेले असतात म्हणजे माझ्या रूपामध्ये एकजीव होऊन गेलेले असतात, मिळून गेलेले असतात, त्यांना मी नेहमीच अनायास प्राप्त होत असतो। म्हणून देह त्यागानंतर ते माझ्या रूपाला पावतात यात संशय नाही। मग क्लेश तरुची वाडी जे तापत्र याग्नीची सगडी, जे मृत्यू काकाशी कुरोंडी सांडिली आहे। क्लेश वृक्षांचे जे आगर आहे असे असणारे हे शरीर जे आध्यात्मिक आधिदैविक आणि आधिभौतिक अशा तीन तापांची केवळ शेगडीच आहे, जे मृत्यूरूपी कावळ्यास टाकलेला बळी आहे। जे दैन्याचे दुभते जे महाभयाते वाढविते, जे सकळ दुःखांचे पुरते भांडवल। जे नेहमी दैन्यालाच प्रसवते म्हणजे दैन्यालाच जन्म देते, नेहमी दुःखाला वाढवते आणि सर्व दुःखाचे भांडार बनते। जे दुर्मतीचे मूळ जे कुकर्माचे फळ, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपचे। जे दुर्मतीचं मूळ कारण आहे, जे कुकर्माचं फळ आहे आणि भ्रांतीची प्रत्यक्ष मूर्ती आहे। जे संसाराचे बैसने, जे विकाराचे उद्याने, जे सकळ रोगांचे भाने वाढिले आहे। अरे जे या संसाराचा पाया, विकारांचे क्रीडास्थळ आणि सर्व रोगांचे आईचे खाद्य आहे। जे काळाचा खिच उशिटा, जे आशेचा अंगवठा, जन्म मरणाचा ओलीवटा स्वभावे। जे काळाची उष्टी खिचडी, आशेचे आश्रयस्थळ आणि जन्म मरणांचे सुपीक पानथळ शेत आहे।
जे भुलीचे भरीव जे विकल्पाचे ओतिव किंबहुना पेव विंचुवांचे। जे भ्रमाने भरलेला आहे विकल्पाने घडलेला आहे आणि दुःखरूपी इंगळ्यांनी बुजबुजलेले आहे। जे व्याघ्राचे क्षेत्र जे पण्यांगणेचे मैत्र जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित अरे जे वाघाचं ठिकाण जे वारांगणेचा सोबती आणि विषयभोगाचे सर्व मान्य साधन आहे। जे लावेचा कळवळा निवालिया विशोधकाचा गळाळा जे विश्वासू वांगवळा सव चोराचा। जे लावेच्या प्रेमासारखे किंवा कळवळ्यासारखे असते गार केलेल्या विषयाच्या घोटासारखे किंवा थकाच्या दिखावू विश्वासू सोबतीसारखे आहे। जे कोढियाचे खेव जे काळ सर्पाचे मार्दव गोरियाचे स्वभाव गायन जे। अरे जे कुष्ठरोग्याचे आलिंगन काळ सर्पाचा मऊपणा किंवा पाशेपारद्याचे साहजिकच गाणे। जे वैरियाचा पाहुणेर जे दुर्जनाचा आदर हे असो जे सागर अनर्थाचा। शत्रूंने केलेला पाहुणचार दुर्जनाने दाखवलेला आदर सत्कार यासारखे आहे किंबहुना जे अनर्थाचा जणू सागर आहे। जे स्वप्नी देखिले स्वप्न जे मृगजळी साशिनले वन जे धूम्र रजांचे गगन ओतले आहे। जे स्वप्नामध्ये पाहिलेल्या स्वप्नासारखे आहे किंवा मृगजळाने वाढलेल्या अरण्य आणि धुराच्या कणांनी बनलेले आकाश आहे। ऐसे जे हे शरीर ते तीन पवतीची पुढती नर जे भोवनी ठेली अपार स्वरूप माझे। अशा विविधांगी लक्षणाने बनलेलं असलेलं हे शरीर त्या शरीराला जे एकदा माझ्या अमर्याद ब्रह्मस्वरूपाला पोचलेले आणि तद्रूप होऊन राहिलेले असतात ते पुन्हा कधीही पावत नाहीत म्हणजे अशा या शरीरामध्ये ते परत कधीच येत नाहीत। हा ब्रह्मभुवन्ना लोक पुनरावर्ती नो अर्जुन मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते। अर्जुना ब्रह्मलोकापर्यंतच्या स्थानापासून हे जीव मार्गे फिरून परत जन्माला येतात परंतु एकदा मला पोहोचल्यानंतर माझ्याजवळ आल्यानंतर मात्र पुन्हा कधीच जन्माला परत येत नाहीत। ये रवी ब्रह्मपणाची भडसे न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे परी निवटलियाचे जैसे पोटन दुखे। ब्रह्मपदाला जे पोहोचलेले असतात ते सुद्धा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकून पडतात त्यांनाही ती फेरी सुटत नाहीत परंतु ज्याप्रमाणे मेलेल्या माणसाचे तसे पोट दुखत नाही ना तरी चेल्यानंतरे न बुडजे स्वप्नी चिणे महापुरे देवी माते पावले ते संसारे दिंपतीची ना। किंवा स्वप्नामध्ये आलेला महापुर ज्याप्रमाणे ज्याला स्वप्न पडतं त्याला बुडवत नाही किंवा बुडवू शकत नाही तो महापुर त्याप्रमाणे जे मला येऊन मिळाले जे मद्रुपाला पोहोचले ते मात्र या संसाराच्या मळानं कधीच लडबडत नाहीत त्यांना कसलाही संसारिक मळ लागत नाही। हे रवी जगदाकाराचे शिरे जे चिरस्थायी यांचे धुरे ब्रह्मभुवन गाचवरे लोकाचळाचे। जे ब्रह्मभुवन या नामरूपात्मक जगाचे मस्तक आहे किंवा शिर आहे चिरस्थायी गुणात अत्यंत श्रेष्ठ आहे आणि विश्वरूपी पर्वताचे अत्युच्च शिखर आहे। जे गावीचा पहारुदी ओवरी एका मरेंद्राचे आयुष्य न धरी विळोनी पाती उठी एकसरी 14 जणांची। ज्या ब्रह्मस्थानामध्ये किंवा ब्रह्मभुवनामध्ये एक प्रहर दिवस होईपर्यंत एका इंद्राचेही आयुष्य टिकत नाही आणि एक दिवस पुरा होतो तेवढ्या अवकाशात 14 इंद्रांची पंगत क्रमाक्रमाने येते आणि जाते। सहस्रयुग पर्यंतम अहर्यत ब्रह्मनो विदुः रात्रिम युग सहस्रांतां ते अहोरात्र विदुः जनः। 1000 युगांचा कालावधी हा ब्रह्मदेवाचा एक दिवस व तसाच 1000 युगांचा काल
की त्याची एक रात्र असे दिवस रात्र जाणणारे मानतात. जै चौकडिया सहस्र जाई तै ठाई ठाऊ विळची होय आणि तैशेची सहस्रवरी पाहे रात्री घेतो. जेव्हा चार युगांच्या हजार चौकड्या होतात तेव्हा कुठे ज्या ब्रह्मभुवनाचा एक दिवस होतो आणि त्याप्रमाणेच आणखी हजार चौकड्या पार झाल्या म्हणजे एक रात्र होते. हे वडही अहो रात्र जेथीचे ते नेन लोटती जे भाग्याचे देखती ते स्वर्गीचे चिरंजीव. अशा प्रकारचं ज्या ठिकाणी दिवस रात्रीचं प्रमाण आहे त्या ठिकाणी भाग्यवान पुरुष मरत नाहीत तर ते स्वर्गातले चिरंजीव होऊन सर्व पाहत राहतात. हे रासुरगणांची नवाई विशेष सांगावी तेथ काई मुद्दल इंद्राची दशा पाही जे दिहाचे चौदा. तेथे इतर छोट्या मोठ्या देवगणांची गोष्ट काय सांगावी. अहो त्यांचा मुख्य जो इंद्र त्या प्रत्यक्ष इंद्राचीच काय दशा उडते पहा. एका दिवसामध्ये 14 इंद्र होऊन जातात. परिभ्रमयाची आई आता पहाराते आपल्या डोळा देखते जे आहाती गात याते अहोरात्र विध म्हणिपे. परंतु ब्रह्मदेवाच्याही 8 प्रहरांच्या दिवसाला जे ते आपल्या डोळ्याने पाहतात त्यांना अहोरात्र विध असे नाव आहे. अवेक्ताद्वेक्त या सर्व प्रभवंती हरागमे रात्र्यागमे प्रलयंते तत्रेवा व्यक्त संज्ञके. हा ब्रह्मदेवाचा दिवस सुरू होताच अवेक्तापासून सर्व चराचर दृश्य पदार्थ उत्पन्न होतात आणि रात्र सुरू झाली म्हणजे त्याच अवेक्तामध्ये ते लय पावतात. भूत ग्रामास यवायम भूत्वा भूत्वा प्रलयते रात्र्यागमे अवशः पार्थ प्रभवत्यो हरागमे. हे अर्जुना हा प्रकृती परवश पदार्थ समुदाय ब्रह्मदेवाची रात्र सुरू होताच लय पावतो. ते ब्रह्मभुवना दिवसे पाहि ते वेळी गणना केही न समाई ऐसे अव्यक्ताचे होये व्यक्त विश्व. त्या ब्रह्मलोकात जेव्हा दिवस उजाडतो ज्याची गणनाही करता येत नाही असे निराकार ब्रह्माचे नामरूपात्मक साकार विश्व तयार होते. उडती दिहाची तो पहारी पिटी आणि हा आकार समुद्र आठी पाठी तैसाची मग पहाटे भरू लागे. ब्रह्मदेवाच्या दिवसातील 4 प्रहर पूर्ण झाले म्हणजे या नामरूपात्मक साकार विश्वाचा पसारा एकदम ओसरू लागतो आणि पुन्हा ज्या वेळा दिवस उजाडतो तेव्हा हा पसारा पुन्हा आपला संसार मांडू लागतो. शारदीयची प्रवेशी अभ्रे जिरती आकाशी मग ग्रीष्मांती जैशी निगती फुटती. शरद ऋतूचा प्रारंभ झाला म्हणजे आकाशामधील ढग विरून जातात आणि पुढे जेव्हा ग्रीष्म ऋतूच्या अंती शेवटी ती जशी पुन्हा आकाशामध्ये ढग दिसायला लागतात. कैशी ब्रह्मदिनाची आदी हे भूतसृष्टीची मांदी मिळे जव सहस्रावधी निमित्त पुरे. त्याप्रमाणे या पंच महाभूतात्मक सृष्टीचा समुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या प्रारंभी निर्माण होतो उदय पावतो आणि दिवसाच्या सहस्र युग चौकड्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत हा सृष्टी समुदाय अस्तित्वात असतो. पाठी रात्रीचा वसरू होई आणि विश्व व्यक्ती लया जाई तोही युग सहस्र मोठका पाहे आणि तैसे चिरचे. मग जेव्हा ब्रह्मदेवाची रात्र सुरू होते तेव्हा हे सर्व भूतात्मक साकार विश्व अव्यक्त ब्रह्मतत्वामध्ये लोपून लय पावते. हा ब्रह्मदेवाचा रात्री काळी अवघा सहस्र युगांचा चौकड्यांचाच आहे. तो काळ संपला म्हणजे नामरूपात्मक विश्वाची रचना पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरू होते. हे सांगावया काय उपपत्ती जे जगाचा प्रळय आणि संभूती ये ब्रह्मभुवनेची आहोती अहोरात्रा माझी. या सांगण्याची उपपत्ती काय तर या ब्रह्मभुवनाच्या एका दिवस रात्रीत जगाचा उदय आणि प्रलय होतो. कैसे थोरवीचे मान पाहे पा जो सृष्टी बिजाचा साटो पा परी पुनरावृत्तीची या मापा शिग झाला.
या ब्रह्मभुवनाचा व्याप इतका मोठा आहे की त्यात सर्व विश्वाचे बीज साठवलेले आहे। तरी पण जन्म मरणाच्या फेऱ्याच्या माप्यात या ब्रह्मभुवनाची अखेर शीघ लागलेलीच असते। हे रवी त्रैलोक्य हे धनुर्धरा हे गावीचा गा पसारा तो हा दिनोदयी एकसरा मांडतू असे। खरं म्हटलं तर हे अर्जुना त्या ब्रह्मदेवाच्या नगरामधला हा विश्वरूपी बाजार दिवस उजाडल्याबरोबर मानला जातो। पाठी रात्रीचा समो पावी आणि पैसाची साठवी म्हणे जेथी जेथे तेथ स्वभावे साम्याशी। आणि रात्रीचा काळ जवळ आला म्हणजे तो आपोआप बाजार उठतो, म्हणजे मूळ बीजामध्ये जिथल्या तिथं तो साम्यस्थितीला पावतो। जैसे वृक्षपण बीजाशी आले ही मेघ हे गगन झाले, तैसे अनेकत्व जेथ सामावले ते साम्य म्हणिपे। ज्याप्रमाणे वृक्ष बीजातून निर्माण होतो आणि शेवटी त्याचा बीजामध्येच लीन होतो, किंवा मेघाचे परिवसान गगनरूपामध्ये होते आकाशामध्ये होतो, त्याप्रमाणे अनेकत्वाचे भेदभाव ज्या स्थितीत एक रूपाने साठवले जातात त्या स्थितीला साम्य हे नाव आहे। अव्यक्तो अव्यक्तात् सनातन यासः सर्वेषु भूतेषु नश्यति न विनश्यति। या अव्यक्ताहून श्रेष्ठ असे दुसरे एक सनातन अव्यक्त तत्व आहे, ते सर्व भूतमात्रांचा नाश झाला तरी सुद्धा स्वतः विनाश पावत नाही। ते समविषय मन दिशे काही मनोनी भूते हे भाष नाही, जेवी दुधाची झाली आधी नाम रूप जायो। त्या ठिकाणी सम आणि विषम अशा प्रकारचं काही दिसून येत नाही, म्हणून त्या ठिकाणी भूते या शब्दालाही जागा नसते। ज्याप्रमाणे दुधाचं दह्यामध्ये रूपांतर झालं म्हणजे दूध किंवा दुधाचे नामरूप लोपून जात। देवी आकार लोपा सरिषे जगाचे जगपण भ्रंशे, परी जेत झाले ते जैसे तैसेचे असे। त्याप्रमाणे जगाच्या आकाराचा साम्यामध्ये लोप झाला की जगाचे जगपणच निघून जातो, हे जगपण मावळून जातो, तरी सुद्धा ते साकार असलेलं जग ज्या बीजातून उत्पन्न होते त्या बीजात साम्य स्थितीमध्ये ते जशीच्या तसेच राहते। तै तया नाव सहज व्यक्तो आणि आकारावेळी तेची व्यक्तो, हे एकास्तव एक सूचित एरवी दोन्ही नाही। त्यावेळी त्याला सहज अव्यक्त असं म्हणतात आणि ज्यावेळेला ते आकाराला येतं त्यावेळेला ते व्यक्त होतं। ही दोन्ही नावे केवळ समजुतीकरता दिलेली जातात, वास्तविक पाहता ती काही दोन वस्तू नाहीत। तैसे आटली या स्वरूपे आटले पुनते खोटी म्हणिपे, पुढती तो घणाकारू हरपे जे वेळी अलंकार होती। ज्याप्रमाणे सोनं आटवलं म्हणजे त्याला लगड असे म्हणतात, आणि त्याचे अलंकार केले म्हणजे ते लगडीचा बोजड आकार नाहीसा होतो, म्हणजेच अलंकार केल्यानंतर त्याचा जो मूळचा घनाकार असतो तो नाहीसा होतो, वेगळाच आकार त्या सोन्याला प्राप्त होतो। ही दोन्ही जैशी होनी एकी साक्षी भूत सुवर्णी, जैशी व्यक्ता व्यक्ताची कडसनी वस्तूच्या ठाई। पण हे दोन्ही प्रकारचे विकार मूल स्वरूप असलेल्या एक स्वरूप सोन्यावरच घडून येतात, त्याप्रमाणे व्यक्त आणि अव्यक्त या दोन्ही विकृती एकाच परब्रह्माच्या ठिकाणी होतात। ते तरी व्यक्त ना अव्यक्त नित्य ना नाशवंत, या दोही भावातीत अनादिसिद्ध। मात्र ते परब्रह्म स्वरूप ना व्यक्त आहे ना अव्यक्त आहे, ना नित्य आहे ना नाशवंत आहे, या दोन्ही भावाच्या पलीकडचं आहे, ते अनादिसिद्ध स्वरूपाचं आहे। जे हे विश्वची होऊनी असे परी विश्वपण नाशिले नीन नाशे, अक्षरे पुसल्या न पुसे अर्थ जैसा। त्या मूळ ब्रह्मापासूनच या विश्वाची उत्पत्ती होत असते, या विश्वरूपानं ते आभास होत असतं, मात्र या विश्वाचं विश्वपण नाहीस झाल्यानंतर त्याचा नाश होत नाही। की ज्याप्रमाणे अक्षर पुसल्यानंतर त्याच्या अर्थाचा नाश होत नाही त्याप्रमाणेच आहे। पाहे पातरंग तरी होत जात, परी तेथ उदकते अखंड असत, देवी भूता भावी नाशवंत अविनाश जे।
ज्याप्रमाणे पाण्यावर तरंग येतात आणि जातात, उठलेल्या तरंगांचा नाश झाला तर त्या पाण्याचा काही नाश होत नाही, तसं भूतांचा नाश झाला तरी ते तत्व अविनाश आहे। ना तरी आटते अलंकारी, नाटते कनकसे जयापरी, देवी मरतीये जीवाकारी अमर जे आहे। ज्याप्रमाणे अलंकार आठवला जातो त्यावेळेला अलंकाराचं स्वरूप नाहीच होतं, म्हणजे अलंकाराचा विविध जो आकार प्राप्त झालेला असतो सोन्याला तो आकार नाहीसा होतो, मात्र सोने तेच असतं, सोन्याचा नाश होत नाही। त्याप्रमाणे जीवरूप साकाराचा अंत झाला तरी ते तत्व अमर असतं। अव्यक्तो अक्षर इत्युक्तो समाहु परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। ज्या स्थानाला पावले असता प्राणी पुन्हा जन्माला येत नाहीत, तेच माझे श्रेष्ठतम स्थान होय। पुरुषास परा पार्थो भक्त्या लभ्यस्त्वन्ननया यस्यांत स्थाने भूतानि येन सर्वमिदं ततम। हे अर्जुना, सर्व प्राणी मात्र ज्याच्या पोटात आहेत आणि ज्याने हे सर्व जग विस्तारले आहे किंवा व्यापलेले आहे, तो परमश्रेष्ठ पुरुषोत्तम केवळ फक्त अनन्य भक्तीनेच प्राप्त होऊ शकतो। जयाती अव्यक्ती म्हणो हे कोडे, म्हणता सुती हे ऐसे नावडे, जे मन बुद्धी न सापडे म्हणून या। ज्याला आपल्या समजुतीसाठी केवळ अव्यक्त म्हणावे, परंतु हे वर्णन ज्या संबंधाने योग्य वाटत नाही, कारण ते मनाच्या आणि बुद्धीच्या पलीकडचे आहे। आणि आकार आली आज याचे निराकरपण न वचे, आकार लोपे न विसंचे नित्य तागा। आणि जे आकाराला आल्यानंतर सुद्धा ज्याचे निराकरपण लोपत नाही किंवा आकाराचा लोप झाला तरी सुद्धा जे शाश्वतपणानेच नित्य स्वरूपात राहते, म्हणून अक्षर जे म्हणजे देवीची म्हणता बोध होई उपजे, जया परवता पैसून देखिजे या लागी परम गतीजे। या कारणास्तव ज्याला अक्षर म्हणतात आणि या नावानेच त्याच्या अविनाशपणाचा बोध होतो, ज्याच्या पलीकडे वाटच खुंटत असल्यामुळे ज्याला परमगती असे म्हणतात। परी आघवाई देहपुरी आहे निजिलियाचे परी, जे व्यापारू करवी ना करी म्हणून या। परंतु जे या सर्व देहरूपी पुरात निजल्यासारखे असते, कारण ते कोणतेही कर्म करवीत नाही किंवा करीत नाही। येरवी जे शारीर चेष्टा त्या माझी एकही न ठके गा सुभटा, दाही इंद्रियांची या वाटा वाहतची राहती। तरी सुद्धा हे अर्जुना, शरीराचे जे व्यापार आणि व्यवहार चाललेले असतात त्यापैकी एकही व्यवहार थांबत नाही किंवा खुंटत नाही, दाही इंद्रियांचे मार्ग सारख्यापणानेच चाललेले असतात। उचलुनी विषयांचा पेटा होत मनाचा चोहटा, तो सुख दुःखाचा राजवाटा भित्राही पावी। मनाच्या चव्हाट्यावर विषयांची बाजारपेठ उघडून तेथील सुख दुःखाचा राजभाग आत राहणाऱ्या जीवालाही लाभतो। परी राहू पहुडली या सुखे, जैसा देशीचा व्यापारू न ठके, प्रजा आपुलालेनी अभिलाखे करीतची असती। जसा एखाद्या नगराचा राजा सुखाने जर घोरत पडला असेल, झोपला असेल, म्हणून त्या देशातला व्यापार व्यवहार काही थांबत नाही, प्रजाजन आपापल्या आवडीप्रमाणे आपापला उद्योग करीतच राहतात। तैसे बुद्धीचे हन जाणणे, का मनाचे घेणे देणे, इंद्रियांचे करणे स्फुरण वायूचे। त्याप्रमाणे बुद्धीचे जे जाणणेपण आहे, मनाची देवघेव आहे, इंद्रियांची कर्मे आहेत, वायूचे चलनवलन किंवा स्फुरण, हे देहक्रिया आघवी न करिता होय बरवी, जैसा न चलवितीने रवी लोकू चाली। या प्रकारची जे देहाचे व्यापार आहेत, ज्याने न करताच व करिवताच नीटपणे चालत राहतात, जसं सूर्याने न चालितही जसे लोक आपापले यापरी व्यवहार करीत असतात। अर्जुना तयापरी सुतला ऐसा आहे शरीरी, म्हणोनी पुरुष गावधारी म्हणिपे जयाते। अर्जुना, याप्रमाणे शरीरात निजल्यासारखा असल्यामुळं ज्याला पुरुष हे नाव देण्यात येते।
आणि प्रकृती पतिव्रते पडिला एक पत्नी व्रते हे नेही कारणे जयाते पुरुषी म्हणोये। आणखीन याला पुरुष म्हणण्याचे दुसरे कारण असे आहे की प्रकृती ही अत्यंत पतिव्रता आहे, ती या अक्षर स्वरूपाला सोडून क्षणभर सुद्धा स्वतंत्र राहत नाही, म्हणूनच त्या प्रकृती पतिव्रतेशी हा सुद्धा एक पत्नी व्रताने राहतो, म्हणूनही त्याला पुरुष असे म्हणतात। पै वेदाचे बहुवसपनु देखून आज याचे अंगण हे गगनाचे पांघरून होय देखा। वेद हे इतके व्यापक बुद्धीचे आणि विस्तृत स्वरूपाचे असले तरी सुद्धा त्यांना ज्याचे अंगण सुद्धा दिसत नाही त्या प्रत्यक्ष घराची वार्ता दूरच राहिली, जे इतके व्यापक आहे की गगनालाही झाकून टाकते। ऐसे जाणुनी योगीश्वर जयाते म्हणते परात्पर जे अनन्य गतीचे घर विवसिते। ज्याला श्रेष्ठ योगीजन परात्पर असे म्हणतात, जे एकनिष्ठ एकांतिक भक्ताचे घर स्वतःच शोधित येते। जे तनु वाचा चित्ते ना एकती तुझी गोष्टीते तया एकनिष्ठेते पिकते सुक्षेत्र। जे काया वाचा मनाने दुसऱ्या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देत नाहीत अशा भक्तांचे जे निरंतर पिकणारे सुपीक असे शेत आहे हे त्रैलोक्याची पुरुषोत्तम। ऐसा सात जयाचा मनोधर्म तया अस्तिकाचा आश्रम पांडवागा। हे सर्व त्रैलोक्य हे पुरुषोत्तम आहे, ईश्वर आहे, असा खरोखर ज्याचा मनोधर्म झालेला आहे, मनाचा स्वाभाविक भाव झालेला आहे, त्या श्रद्धावंतांचा त्या आस्तिकाचा जे आरामस्थान आहे आश्रम आहे। जे निगर्वाचे गौरव जे निर्गुणाची जाणीव जे सुखाची राणीव निराशासी। जे निरहंकारी असणाऱ्याला थोरपणा देते, गुणहीनाला ज्ञान देते आणि निष्प्रह असणाऱ्याला सुखाचं साम्राज्य प्राप्त करून देते। जे संतोषिया वाढिले ताट जे अचिंतानाथाचे मायपोट भक्ती उजुवाट जया गावा। अरे जे संतुष्टाला वाढलेले अन्नाचे ताट बनते, जे संसाराविषयी निश्चिंत असलेल्या निराश्रताचे मातेप्रमाणे रक्षण करते आणि भक्ती ही ज्याच्या घराला पोचण्याची सरळ वाट आहे। हे एकैक सांगोनी वाया काय फार करू धनंजया वय गेली आज या ठाया तो उठावोची होईजे। अर्जुना अशा प्रकारे एक एक वर्णन करून उगीच कशाला पाळणार लावू, एकंदरीतच ज्या ठिकाणी गेल्यानंतर जीव हा तद्रूपच होऊन जातो, तो शिल्लकच राहत नाही। ही वाचिया झुडुका जैसे हिवची पडे उष्णोदका का समोर जाली यार का तमची प्रकाश होयो। जशी थंडीची झुळूक आली म्हणजे गरम असलेले पाणी सुद्धा थंडगार होऊन जातं, किंवा समोर सूर्य आला म्हणजे जसा अंधाराचा प्रकाश होऊन जातो। तैसा संसारू जया गावा गेला साता पांडवा होऊन ठाके आघवा मोक्षाचाची। त्याप्रमाणे ज्या स्थळामध्ये हा संसार गेला असता तो संसार म्हणून राहत नाही तर तो मोक्षच होऊन जातो। तरी अग्नी माझी आली जैसे इंधनची अग्नी झाली पाठीन निवडेची काही केले काष्टपण। जसे अग्नीमध्ये पडलेले लाकूड अग्निमय होऊन जातो, मग काही वेळानं त्याला कितीही शोधलं तरी त्याचे लाकूड पण सापडत नाही। ना तरी साखरेचा मागवता बुद्धिमंतपणे ही करिता परी ऊस नव्हे पांडुसुता जिया परी। अर्जुना ज्याप्रमाणे एकदा ऊसाची साखर तयार झाली म्हणजे मनुष्य किती बुद्धिमान आणि कुशल असला तरी सुद्धा जसा त्याला त्या साखरेचा ऊस तयार करता येत नाही म्हणजे पुन्हा साखरेपासून ऊस निर्माण होत नाही। लोहाचे कनक जहाले हे एके परिशेची केले आता आणि कैसे ते गेले लोहत्वानी। परिस लागून एकदा का लोखंडाचं सोनं तयार झालं, मग त्याच्यामध्ये कितीही खटपट केली कितीही आटापिटा केला तरी त्याचे नष्ट झालेले लोहपण म्हणजे लोखंडपण
हे परत आणता येत नाही, कारण ते परत लोखंड होतच नाही, ते सोनच राहत। म्हणून तूप होऊनी मागवते जेवी दुधपण नयेची निरुते, देवी पावनी आज याते पुनरावृत्ती नाही। किंवा एकदा दुधाचं तूप बनवलं की जसं दुधपण निघून जातं, आणि कितीही प्रयत्न करून त्या तुपाचं परत दूध तयार करता येत नाही। तसे ज्याला जाऊन मिळाले असता पुन्हा जन्म मरणाची आवृत्ती निश्चितपणाने करावी लागत नाही, त्याचं जन्म मरण नाहीस होऊन जात। ते माझे परम साचो कारे निजधाम, हे आतवट तुझ वर्म जाविजत असे। ते माझे खरोखर असे सर्वश्रेष्ठ स्थान आहे, हे माझ्या अंतरंगातील गूढ रहस्य मी तुला उघड करून दाखविले आहे। श्री कृष्णार्पणमस्तु। कुंडलिका वरदे हरिठू श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। मामली ज्ञानेश्वर महाराज की जय। संत तुकाराम महाराज।